नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? मस्त आहात ना? अगदी मस्तच राहायचं, छान राहायचं. कोरोना काळ सुरू आहे, तुम्हाला सुट्टी आहे, पण फक्त घरात बसून तुम्ही केमिस्ट्रीचे व्हिडिओ पहा, त्याचा अभ्यास करा, कारण हे भविष्यात आपल्याला फार गरजेचं आहे. मला जे काही समजत नसेल त्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट टाका आणि व्हिडिओ शांत पद्धतीने अभ्यासा. तुमचं निश्चितच तुम्ही अभ्यास आणि तरबेज व्हाल, यात मात्र शंका नाही. मागच्या लेक्चरमध्ये मी कन्सेप्ट ऑफ इथर बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ इथर बघितलं आणि त्याचबरोबर नॉमेनक्लेचर ऑफ इथर बघितलं. टुडे आय एम गोइंग टू स्टार्ट द प्रिपरेशन ऑफ इथर. हाऊ विल यू प्रिपेअर इथर? द फर्स्ट पॉइंट प्रिपरेशन ऑफ इथर by dehydration of alcohol. म्हणजे काय? मला इथर बनवायचं आहे, पण ते इथर कोणापासून बनवायचं आहे? तर या अल्कोहोलचं डिहायड्रेशन करायचं आहे. सो फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय डिहायड्रेशन? द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल फ्रॉम द अल्कोहोल आर कॉल्ड एज अ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. मग इथं डिहायड्रेशन करताना महत्वाचं आहे, डिहायड्रेटिंग एजंट महत्वाचं आहे. सपोज द इथेनॉल हीटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट, बघा काय म्हणलं मी, द इथेनॉल ऑर अल्कोहोल इज हीटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक H2SO4, H3PO4. Mostly it gives ether or alkene by using a different temperature. म्हणजे इथं टेम्परेचर अतिशय महत्वाचं आहे, टेम्परेचर अतिशय महत्वाचं आहे. मग पहिला मुद्दा काय येतो बघा, फर्स्ट द इथेनॉल हीटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक H2SO4 ऍट 413 K इट गिव्स इथर. म्हणजे काय सांगितलं बघा, इथं टेम्परेचर फार महत्वाचं आहे. म्हणजे डिहायड्रेटिंग एजंट तर H2SO4 आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे, मात्र टेम्परेचर 413 K आहे. ते 413 K ला काय होतं, डाय इथिलिथर मिळतं. म्हणजे रिएक्शन बघा, वेन 2C2H5OH इट हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍट 413 K इट गिव्स, लुक हिअर, द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल अँड फॉर्मेशन ऑफ इथर C2H5O. द नेम ऑफ द कंपाऊंड इज डाय इथिल इथर. म्हणजे काय सांगितलं, या 413 K ला आपल्याला इथरच मिळणार. कन्फ्यूज व्हायचं नाही, 413 म्हटलं की आपल्याला इथरच मिळणार. दुसरं रिएक्शन आहे बघा, बी रिएक्शन काय बघा, इथेनॉल हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड, म्हणजेच डिहायड्रेटिंग एजंट हीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍट, मोस्ट इम्पॉर्टंट, 443 K टेम्परेचर इट गिव्स इथिन. आपण काय सांगितलं मी, जर इथेनॉल इथवरती काय सांगितलंय, इथेनॉल 413 हिट केलं तर इथर मिळतं, इथं इथेनॉल 443 हिट केलं तर आपल्याला इथे मिळतं. कसं मिळतं हे बघूया. बघा, CH2OH हीटेड होईत कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍट
443K it use. काय होतं बघा बानो, यातला इथे एक बीटा एलिमिनेशन, अल्फा आणि बीटा या बीटावरचा एक हायड्रोजन आणि हा OH निघून जातो H2O. मग राहिलं शिल्लक काय बघा, इथं H गेला, इथं बॉन्ड आपोआप आला म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH2 फॉर्मेशन ऑफ इथिन टेक्स प्लेस. इट इज द रिएक्शन ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल प्रिपरेशन ऑफ इथर अँड इथिन. डू अंडरस्टँड? येस, यू कॅन बेटर अंडरस्टँड. म्हणजेच आपण 413 केला इथर तयार केला, 443 ला आपण इथिन तयार केलं. मग मुद्दा हा महत्वाचा आहे की इथर तयार करायचा आहे. इथर तयार करताना तुमच्या नवीन पुस्तकामध्ये एक पॉइंट आहे, डू यू नो असा एक मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला काय माहित आहे काही बाबतीत, तर काय माहित आहे आपल्याला बघा, डू यू नो यामध्ये ज्या वेळेला 413 केला इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इट गिव्स इथर बाय युझिंग SN2 मेकॅनिझम न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. म्हणजेच SN2 मेकॅनिझम आपल्याला वापरायचं आहे. मग यामध्ये कसं होतं, तर यामध्ये काही स्टेप्स आहेत. स्टेप नंबर वन. या स्टेप नंबर वन मध्ये काय आहे बघा, तर पहिली स्टेप आहे प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल मध्ये प्रोटॉन ऍड करायचं आहे. कसं ऍड करायचं बघा, रिएक्शन बघा, आपला रिएक्शन अल्कोहोल फॉर्म्युला माहित आहे बघा, CH3 CH2 O आणि H. आता ह्या ऑप्शन थोडा विचार करूया. ह्याचा ऍटॉमिक नंबर आहे हे 8, त्यामधला यानं याला एक दिला याला एक दिलाय, चार शिल्लक राहिले. म्हणजे कॉन्फिगरेशन, ऑप्शनचं कॉन्फिगरेशन जर बघितलं तर ऍटॉमिक नंबर 8 म्हणजे 2 आणि 6 बाहेरच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे 6 ची विभागणी करताना यानं याला एक दिलेला आहे याला एक दिलेला आहे, राहिले 4, इथं 2 आणि इथं 2. म्हणजे ऑप्शनचा विचार केला तर 4 इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनवर आहेत. मग आता काय करायचं आहे, इट रिएक्ट्स विथ H+ आयन. इट रिएक्ट्स विथ H+ आयन काय होतं, तर हे इलेक्ट्रॉन्स या H+ ला अटॅच होतात. म्हणजे काय तयार होतं बघा, यामध्ये CH3 CH2 OH, इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज आणि हे 2 इलेक्ट्रॉन आहेत असे शिल्लक राहिले. ठीक आहे, इट इज अ प्रोटोनेटेड अल्कोहोल. मग पुढे काय होतं बघा, हे दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं बघा, स्टेप नंबर सेकंड. आपला इथर तयार करायचं आहे, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू इथर. त्यामध्ये पहिली स्टेप झालेली आहे प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. यामध्ये इथिल अल्कोहोल काय केलं बघा, त्याचं प्रोटोनेशन करायला लागलेलं आहे. अल्कोहोल प्रोटोनेशन, इट गिव्स प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल ऑर प्रोटोन अल्कोहोल. दुसऱ्या स्टेप मध्ये काय केले बघा, तोच इथिल अल्कोहोल पुन्हा घ्यायचा आहे, इथ CH3 CH2 OH. मग काय झालं, हे इथिल अल्कोहोल जे आहे, इथिल अल्कोहोल कुणाबरोबर रिएक्ट करायचं आहे, जे प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे त्याच्याबरोबर रिएक्ट करा. बघा यामध्ये CH3 CH2 OH आणि तो प्लस चार्ज. मग काय होत असेल बघा, अगदी सोपं आहे. काय होत असेल, हा इलेक्ट्रॉन इथे येतो आणि मग काय होतं बघा, अगदी सिंपल रिएक्शन आहे. यामध्ये हे CH3 CH2 मिळाला, हा ओ जॉइनिंग म्हणजेच ओ इथं आला आणि राहिलं शिल्लक कुठला, CH2 आणि हा CH3 CH2 आणि CH3. H2 निघून गेला. म्हणजे इथं स्टेप सेकंड जी आहे, हे स्टेप रिएक्शन जी आहे ती SN2 रिएक्शन आहे, फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड, अँड हिअर 2 इलेक्ट्रॉन्स रिमेन हिअर.
आणि लास्ट स्टेप थर्ड, इथं काय होतं बघा, सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. हे जे रिएक्शन आहे फास्ट आहे, म्हणजे काय केलं बघा, डी प्रोटोनेशन, डी प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. व्हॉट हॅपन हिअर, लुक हिअर, सी एच थ्री सी एच टू ओ एच, हिअर सी एच टू सी एच थ्री. दिस रिएक्शन इज अ व्हेरी फास्ट, फास्ट रिएक्शन, फास्ट रिएक्शन, ज्यासारखी फास्ट रिएक्शन. तर यामध्ये काय होतं बघा, हा एच प्लस निघून जातो, हा एच प्लस निघून जातो, रिमूव्हल ऑफ एच प्लस आयन अँड फॉर्मेशन ऑफ सी एच थ्री सी एच टू ओ ओ अँड सी एच टू सी एच थ्री. इट इज अ डाय इथिल इथर, डाय इथिल इथर. सो इट इज द मेकॅनिझम ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू इथर. डू यू अंडरस्टँड? पहिलं प्रिपरेशन काय केलं आपण, की इथर बनवलं डिहायड्रेशन अल्कोहोल पासून. दुसरी रिएक्शन आहे बघा, दुसरी रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ, प्रिपरेशन, प्रिपरेशन ऑफ इथर, इथर फ्रॉम, फ्रॉम अल्किल हॅलाइड, फ्रॉम अल्किल हॅलाइड. म्हणजे अल्किल हॅलाइड पासून आपल्याला इथर कसं बनवायचं हे बघायचं आहे. मग यासाठी कोणाची मदत घ्यायची आहे, एक सिंपल आहे बघा, जनरल रिएक्शन आर ओ एन ए, आर ओ एन ए म्हणजे काय, सोडियम अल्कॉक्साइड, सोडियम अल्कॉक्साइड. दिस सोडियम अल्कॉक्साइड रिएक्ट्स विथ एक्स आर, म्हणजेच अल्किल हॅलाइड बरोबर, अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड. इट गिव्ज काय निघून जातो पहिला बघा, एन ए एक्स निघून जातो, एन ए एक्स निघून गेला. आणि राहिलं शिल्लक काय, आर ओ आर, आर ओ आर, इट इज अ इथर, इट इज अ इथर. ओके बघा, मग जनरल रिएक्शन झाली, मग एक्झाम्पल बघा. आता ह्या आरच्या जागी काय करणार आहे बघा, सी एच थ्री ओ एन ए, इट इज अ सोडियम मिथॉक्साइड, सोडियम मिथॉक्साइड, सोडियम मिथॉक्साइड. वेन सोडियम मिथॉक्साइड रिएक्ट्स विथ मिथिल आयोडाइड, मिथिल आयोडाइड, व्हॉट हॅपन, काय होतं, तर यामध्ये हा एन ए आय निघून जातो, हा एन ए आय निघून जातो. आणि शिल्लक काय राहते बघा, एन ए आय निघून गेला आणि शिल्लक सी एस थ्री ओ सी एस थ्री, सी एस थ्री ओ सी एस थ्री, नेम हॅव्हिंग अ डाय मिथिल इथर, डाय मिथिल इथर. या रिएक्शन दुसरं एक नाव आहे, विल्यमसन सिंथेसिस, सोडियम मिथॉक्साइड ट्रीटेड विथ अल्किल हॅलाइड, इट गिव्ज अ इथर, इट गिव्ज इथर. सो द रिएक्शन इज कॉल्ड एज अ विल्यमसन सिंथेसिस, विल्यमसन सिंथेसिस. म्हणजे या शास्त्रज्ञाने ही रिएक्शन शोधून काढलेली आहे, म्हणून याचं नाव आहे विल्यमसन सिंथेसिस. आणखी एक एक्झाम्पल घेणार आहे मी बघा, हे नंबर पहिलं एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, यामध्ये सी टू एच फाईव्ह ओ एन ए, याचं नाव बघून काय बघा, सोडियम इथॉक्साइड, सोडियम इथॉक्साइड. दिस सोडियम इथॉक्साइड, दिस सोडियम इथॉक्साइड रिएक्ट्स विथ मिथिल आयोडाइड, याचं नाव बघा, मिथिल आयोडाइड, मिथिल आयोडाइड. काय करणार बघा, इट गिव्ज, काय देतं, इट गिव्ज रिमूव्हल ऑफ एन ए आय, रिमूव्हल ऑफ एन ए आय अँड फॉर्मेशन ऑफ इथर, म्हणजे बघा सी टू एच फाईव्ह ओ सी एस थ्री, सी टू एच फाईव्ह ओ सी एस थ्री, नेम ऑफ द कंपाऊंड इज इथिल, हे इथिल मिथिल इथर, इथिल मिथिल इथर. बघा परत सांगतो पाहणं, यामध्ये व्हॉट इज द नेम ऑफ द रिएक्शन, इट इज विल्यमसन सिंथेसिस. व्हाय इट इज कॉल्ड विल्यमसन सिंथेसिस,
When sodium alkoxide reacts with alkyl halide, it gives a ether. So this reaction called as a Williamson synthesis. So example, sodium methoxide treated with methyl iodide. Methyl iodide. It gives dimethyl ether, Na is removed. Then in case of sodium ethoxide treated with methyl iodide, it gives ethyl methyl ether. It is the preparation of ether by using sodium alkoxide. Do you understand? Yes, you can better understand. Pan diethyl ether tayar kela, pan aromatic compounds kay methyl phenyl ether kasa tayar karayacha he tumhala mi sangnar aahe. So first preparation of anisole means methyl phenyl ether हे कसं तयार करायचं हे तुम्हाला मी सांगणार अतिशय सोपं आहे बाणू फक्त लक्ष काळजीपूर्वक दे सोपं मग यामध्ये पहिल्यांदा काय करणार आहे सर फर्स्ट बाय प्रिपरेशन ऑफ फिनॉल फर्स्ट वी टेक अ फिनॉल सो इट इज ओएच When phenol treated with NaOH, what happened here? So, removal of water molecule and formation of sodium phenoxide, ONa, it is a sodium phenoxide. सोडियम फिनॉक्साइड तयार झाला मग आता काय करायचं रिहित वॉटर मॉलिक्युल निघून गेलं मग या सोडियम फिनॉक्साइड कशाची रिएक्शन करावं लागेल अल्किल हॅलाइड म्हणजे बघा यामध्ये CH3I याचं नाव आहे मिथिल आयोडाइड मग हे मिथिल आयोडाइड काय करतं यामध्ये हा जो एनए आहे हा आयोडाइड काय करतो ह्या एनएला घेऊन बाहेर जातो रिमूव्हल ऑफ NaI and formation of OCH3 म्हणजे हा CH3 या ओला जॉईन होतो म्हणजे काय बघा फॉर्मेशन ऑफ OCH3 म्हणजे नाव काय बघा हे मिथिल आहे हे फिनिल आहे आणि इतर सो नेम हॅव्हिंग अ एनिसोल म्हणजेच मिथिल फिनिल इथर म्हणजे आपल्याला फिनॉल पासून किंवा फिनॉल पासून आपण इथर बनवू शकतो हे या उदाहरणावरून आपल्याला सहज कळू शकतं म्हणजे फिनॉल ट्रीटेड विथ NaOH इट गिव्ह सोडियम फिनॉक्साइड इट रिएक्ट विथ मिथिल आयोडाइड इट गिव्ह मिथिल इथर ऑर एनिसोल व्हेरी सिम्पल डू यू नो व्हेरी सिम्पल ओके येस क्लिअर आणि बाकी विशेष म्हणजे एक मनोरंजक उदाहरण प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये आहे प्रॉब्लेम 11.9 मध्ये व्हॉट द प्रॉब्लम इथिल आयसोप्रोपिल इथर डज नॉट फॉर्म अँड रिएक्शन ऑफ सोडियम इथॉक्साइड अँड आयसोप्रोपिल क्लोराइड म्हणजे या दोघांपासून हे तयार होत नाही मग कोणापासून तयार होत आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा हा या पहिली रिएक्शन बघूया रिएक्शन काय बघा ए C2H5ONa नेम हॅव्हिंग अ सोडियम इथॉक्साइड बघा बघा सोडियम इथॉक्साइड दिस सोडियम इथॉक्साइड रिएक्ट्स विथ आयसोप्रोपिल क्लोराइड म्हणजे CH3CH3 याचं नाव आहे आयसोप्रोपिल क्लोराइड मग यामध्ये काय होतं बघा तर सांगी गंमत अशी आहे तर पहिल्यांदा हे तर तयार होत नाही बघा कसं NaCl बाजूला गेला ठीक आहे तर यातला एक एच इथं CH3 आहे यातला एक एच इथं आला म्हणजे काय झालं बघा C2H5OH म्हणजेच इथेनॉल मिळाला इथेनॉल मग राहिलं शिल्लक काय बघा तर एवढं फक्त राहिलं शिल्लक राहिलं CH इथं एक एच गेलाय CH2CH CH3 मधला एक एच गेल्यामुळे इथं आपोआपच डबल बॉन्ड आला म्हणजे डबल बॉन्ड CH2CH3 याचं नाव आहे प्रोपिन म्हणजे फायनल झालं की
सोडियम इथॉक्साइड पासून आणि आयसोप्रॉपिल क्लोराईड पासून फक्त प्रॉपिन तयार होतो. इथील आयसोप्रॉपिल इतर तयार होत नाही. मग कसं तयार होतं बघा, सेकंड रिएक्शन मध्ये काय सांगितलं बघा. मग इथील आयसोप्रॉपिल इतर कोणापासून तयार होणार आहे, तर पहिल्यांदा इथील क्लोराईड वापरलं, त्यानंतर सोडियम ओ CH CS3 CS3 म्हणजे सोडियम आयसोप्रोपॉक्साइड, सोडियम आयसो प्रोपॉक्साइड. व्हॉट हॅपन हिअर, इथं काय होतं, तर ठरल्याप्रमाणे काय झालं बघा, यातला हा रिमोल ऑफ NaCl, रिमोल ऑफ NaCl, अँड व्हॉट इज द अँसर हिअर, इट इज C2H5 ethyl, and here O and CH CS3, name of the compound ethyl isopropyl ether. बघा ethyl isopropyl ether म्हणजे यासाठी काय लागेल आपल्याला, ethyl chloride आणि सोडियम आयसोप्रोपॉक्साइड वापरून आपल्याला इथिल आयसोप्रोपिल इथर मिळवता आला. बघा समजलं का बानो, रिएक्शन उदाहरण सिंपल आहे. यामध्ये फक्त काय केलं, इथिल आयसोप्रोपिल तयार करताना मी इथिल क्लोराईडची रिएक्शन सोडियम आयसोप्रोपॉक्साइड केली, आपला इथिल आयसोप्रोपिल इथर मिळालेला आहे. तुम्हाला अगदी चांगलं समजले असेल. ओके यस यस यू कॅन बेटर अंडरस्टँड. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ इथर, फर्स्ट फिलिंग प्रॉपर्टी इथर म्हणजे पहिली फिलिंग प्रॉपर्टी कोणती आहे बघा, डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर आर गॅस म्हणजे ही दोन गॅस आहेत. अदर इथर्स आर लिक्विड विथ प्लीजंट ओडर म्हणजे बाकीचे ना वास आहे. हे पहिलं गॅस आहे, समजलं का बघा. दुसरं काय बघितलं, लोअर इथर्स म्हणजे यामध्ये कार्बन कमी असणार आहे, लोअर इथर्स आर होलाटाईल म्हणजे उडून जाणारे असणार आहे, होलाटाईल अँड इनफ्लॅमेबल अँड मोस्टली थर्ड द बॉइलिंग पॉइंट ऑफ इथर्स आर हायर दॅन अल्केन. सो इन दिस वी कम्प्लीट द थ्री फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर, फर्स्ट डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर आर गॅस, अदर्स इथर्स आर लिक्विड विथ प्लेझंट ओडर, लोअर इथर्स आर होलाटाईल अँड इनफ्लेमेबल, अँड बॉइलिंग पॉइंट ऑफ इथर्स आर हायर दॅन अल्केन. डू यू अंडरस्टँड? येस यू कॅन बेटर अंडरस्टँड. त्या इथरवरती कोणकोणती MCQ नीटला, JEE किंवा CET पडले आहेत, हे तर उदाहरण परीक्षेला 4 मार्काला पडलेलं आहे, AIPMT पडलेलं आहे. मग हे सोडवायचं कसं, पहिलं उदाहरण बघूया. तर अमॉंग द फॉलोइंग सेट्स ऑफ रिएक्टंट विच प्रोड्यूस एनिसोल, ट्रिक्स कोणती वापरायची, पहिला एनिसोलचं स्ट्रक्चर आपल्याला माहित पाहिजे. ते स्ट्रक्चर कसं आहे बघा, CH3O benzene म्हणजे फिनिल, म्हणजे मिथिल फिनिल इथर, याचं नाव आहे मिथिल फिनिल इथर. मग हे मिथिल फिनिल इथर आपल्याला यातल्या कुणापासून बनवलं असणार आहे हे माहीत करण्यासाठी पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की कोणतंही इथर तयार करताना त्यामध्ये अल्किल हॅलाइड असणं महत्वाचं आहे, किंवा अल्किल ग्रुप असतोच असतो. मग या उदाहरणामध्ये बघा, यामध्ये कुठं अल्किल ग्रुप आहे का, हा अल्किल कुठं आहे का, यामध्ये नाही.
यामध्ये आहे पण ह्या ऍसिड क्लोराइड आहे हे आपल्याला मिळणार नाहीये. CH3CHY RMGX यामध्ये पण नाहीये. तर हा बघा इथं CCCH5OH आहे, NaOH आहे आणि अल्किल हॅलाइड आहे. आणि सोपी ट्रिक्स आहे, पर्याय मध्ये असं कुठं दिसतंय काय बघायचं, टिक मार्क करायचं. पण यासाठी थोडीशी बुद्धी आपल्याला वापरायला लागणार आहे. मग सोडवायचं कसं, बघा जर आपण फिनॉल घेतलाय, बघा बाणू हे फिनॉल आहे, OH आहे, दिस फिनॉल ट्रीटेड विथ NaOH, NaOH. व्हॉट हॅपन हिअर, द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड फॉर्मेशन ऑफ सोडियम फिनॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड, सोडियम फिनॉक्साइड, दिस सोडियम फिनॉक्साइड. आता काय करणार आहे, हे सोडियम फिनॉक्साइड मला मिळालं, त्या सोडियम फिनॉक्साइडवर काय करणार आहे हे आपल्याला माहित आहे, अल्किल हॅलाइड CH3I रिएक्ट करणार. मग काय होणार, रिमूव्हल ऑफ आय मीन्स NaI रिमूव्ह झाला. मग राहिलं शिल्लक काय, द फॉर्मेशन ऑफ, फॉर्मेशन ऑफ ओ CH3 मीन्स मिथिल फिनिल इथर, मिथिल फिनिल इथर. मग हा ऑप्शन मला मिळालाय. मग हा पुन्हा कोणापर्यंत तयार झाला, तर इथं पर्याय आहेत, या पर्यायामध्ये हा शेवटचा डी पर्याय अतिशय योग्य आहे. आणि म्हणून अशा रीतीने हा आपला अभ्यास ट्रिकनुसार योग्य रीतीने पूर्ण केला तर आपल्याला अँसर मिळतो. मग यांचा अँसर आहे C6 म्हणजे फिनॉल, सोडियम फिनॉक्साइड अँड मिथिल हायड्राइड इज द बेस्ट ऑप्शन डी. ओके, उदाहरण नंबर 2 बघा. ही MCQ बघा कशी आहे, डायथिल इथर फाइंड्स इट यूज इन मेडिसिन एज, म्हणजे डायट इथरचा मेडिसिन मध्ये काय उपयोग होत असेल, त्यामध्ये पेनकिलर आहे का, अँटीसेप्टिक आहे का, अँथेटिक आहे का, अप्लोटिक आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये डायथिल इथर हा घोळ देण्यासाठी म्हणजेच अँथेटिक पर्पज यासाठी डायथिलचा वापर केला जात होता. म्हणजे ऑप्शन जो आहे हा ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. सो द डायथिल इथर फाइंड्स इट यूज इन मेडिसिन एज anesthetic purpose. Okay, then third MCQ, netherite fuel which is a substitute for petrol is mixture of diethyl ether and, then look here, it is a mixture of diethyl ether and alcohol. Mag he je netherite ahe he fuel which is substitute for petrol, mixture of diethyl ether and with the इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल म्हणजे नॅटराइट म्हणजे नेमकं काय, इट इज अ मिक्सचर ऑफ डायथिल इथर अँड इथिल अल्कोहोल. देन फोर्थ लास्ट MCQ, इथर्स कंटेनिंग लार्ज रिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन, म्हणजे इथर जे आहे लॉंग रिंग असणार आहे, म्हणजेच इथर्स कंटेनिंग लार्ज रिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन, तर त्याला मॅक्रो इथर्स म्हणायचं का, क्राउन इथर्स म्हणायचं का, पॉलिमर्स म्हणायचं का, ऍरोमॅटिक इथर म्हणायचं. तर बेस्ट ऑप्शन बघा, इथर्स कंटेनिंग लार्ज रिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन, इट इज कॉल्ड ऍज अ क्राउन इथर, इज द बेस्ट ऑप्शन. या लेक्चरला आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथर कसं बनवायचं, हाऊ विल यू प्रिपेअर इथर्स फ्रॉम डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, प्रिपरेशन ऑफ इथर फ्रॉम विल्यमसन सिंथेसिस और अल्किल हॅलाइड, देन प्रिपरेशन ऑफ इथर फ्रॉम फिनॉल अँड सम MCQs विच आर अपेअर इन द नीट JEE अँड CET एक्झाम. म्हणजे ही MCQ आहेत, ही MCQ परीक्षेला पडतील असा विचार करून ही MCQ आम्ही घेतली आहे. आणि तुम्ही ह्या सगळ्या पॉईंटचा तुम्ही अभ्यास करावा. त्याचबरोबर काही शंका असणार आहेत, हा शंका असल्यानंतर तुम्हाला कॉमेंट बॉक्स मी दिलेला आहे, त्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरी तुमच्या शंका टाका, तुम्ही शंकांचं निरसन केले जाईल. आणि अभ्यास छान करा, मस्त रहा, वेळोवेळी टिप्पणं काढत रहा. आणि असाच हा छानपैकी अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला देखील करणार आहोत. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो, मग सगळ्यांनाच माझा धन्यवाद.